नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे नुकत्याच झालेल्या एका सहकारिता संमेलनामध्ये भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी ते सहकार मंत्री सुद्धा आहेत त्यामुळे ते, मुले ते मुख्य अतिथी होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही स्टेजवर होते आणि सहकारितामुळे कसा महाराष्ट्राचा उद्धार होईल देशाचा उद्धार होईल यावर बहुतेक विचार विनिमय झाला असावा पण चर्चेत काय होत चर्चेत अमित शहा दादांना म्हणाले की दादा बहुत पहले ही आपको यहां आना चाहिए था बहुत देर कर दी आपने आते, आते त्याचा कितीतरी अर्थ या वाक्याचा निघू शकतो या वाक्याचा पहिला अर्थ काही लोक असं घेतात की दादा पहिले आय होते पहिले आय होते देवेंद्र फडणवीस काही लोकांचं म्हणणं होतं नाही नाही इतने पहिले आन की बात नाही की थी अभि अभि की बात की थी त्या अनुशंसाने जर आपण विचार केला तर मग बहुतेक एकनाथ शिंदे दादा न आल्यामुळे मुख्यमंत्री झाले दादा पहिले आले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते दादानी कुठेतरी उशीर केला असं सुचवायचं होत पण काही दादाचे प्रेमी लोक असं सांगतात की साहेब तसं नाही म्हणाले ते दादांना म्हणाले की तुम्ही सिंचाई मंत्री असताना जर आमच्याकडे आले असते तेही बरं झालं असत कारण सिंचालय मंत्रालय चालवण्याचं म्हणजे सिंचालय तो जो इरिगेशन खात जे आहे त्यांचे फार एक्सपोर्ट आमचे दादा आणि सुनील तटकर हे आहेत दादा तेव्हाच आले असते बहुतेक सतरा हजार कोटी मध्ये काही असं त्या म्हणतात भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं पण तो व्यंगात्मक बोलला मी म्हटलं हे अजित पवार ना फार जबरदस्त वेलकम केलंय दादांचं आणि पहिलेच यायला पाहिजे होत ते म्हणाले हो चौदा पासून तेवीस पर्यंत बरीच वर्ष वेस्ट झाली बीजेपीची कारण आम्ही कंटिन्यूअस एवढं सत्तेमध्ये कधीच नव्हतो त्यामुळे पैसा कसा खातात आम्हाला माहितच नव्हतं त्यामुळं भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप आहेत ईडीच्या केसेस आहेत एकशे चौदा करोड रुपयाची जवळजवळ संपत्ती जप्त आहे अशा महान व्यक्तीला जर फॅकल्टी म्हणून आणलं तर आमच्या नेत्यांना पैसे कसे खायचे हे कळालं असत कारण लगातार साठ वर्ष सत्तेत काँग्रेस होती त्यामुळं हा गुण त्यांना चांगला अवगत आहे आणि राष्ट्रवादी काय काँग्रेस काय सगळे एकच होते त्यामुळे बहुतेक त्या अनुशंसाने त्यांनी म्हटलं असेल की दादा आपको पहिले आजाना था त्यानंतर अमित शहाजींनी महाराष्ट्राचं कोऑपरेटिव्ह मध्ये किती मोठं योगदान आहे ते त्यांनी सांगितलं आणि महाराष्ट्राचा जो कोऑपरेटिव्ह आहे एकमेका ते कोऑपरेटिव्ह मध्ये जे उद्धार बिना सहकार नाही उद्धार ही जी टॅगलाईन आहे त्यात सगळ्या जनतेचा सहकार घेऊन फक्त नेता आपले उद्धार करतात हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे महाराष्ट्रात कोऑपरेटिव्हचा काय विकास अजित अमित शहानी पाहिला देव जाणो पण मोठमोठ्या कोऑपरेटिव्ह मिल बंद होऊन त्यांचेच म्हणजे बंद करण्यात ज्यांचा हात होता त्याच लोकांनी नंतर त्या थ्रो अवे प्राईज मध्ये फुटात घेतल्यासारख्या विकत घेतल्या आणि वीस वीस कारखान्यांचे ते मालक आहेत हे पण महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्र नाही जनता डोक्याला हात लावते अरे बाबा आम्ही येड आहो पण एवढं नाही अरे मूर्ख असतील पण एवढे मूर्ख थोडी आहो तुम्ही काही आम्हाला म्हणाला ना मी ऐकून घेऊ त्याच उत्तर म्हणून दादा म्हणाले की मी फक्त देशाला आणि महाराष्ट्राला वाचवण्यासाठी बीजेपी सोबत आलो कारण नरेंद्र मोदीवर अमित शहाच महाराष्ट्राचा आणि भारताचा विकास करू शकतात याच्या अगोदर इतके वर्ष दादा मंत्री होते वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळ्या मंत्रालयाचे वेगवेगळ्या खात्यांमध्ये मंत्री राहिले त्यांनी फक्त तिथं गोळ्या खेळल्या याचा अर्थ त्यांनी कुठल्याही महाराष्ट्राचा विकास केला नाही शरद पवारांपासून सगळे लोक जे होते यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेपर्यंत सगळ्यांच्या सरकार होती सगळी सरकार नालायक होती आता फक्त महाराष्ट्राचा विकास भाजपाच करेल असा आत्मविश्वास दादांना जागा झाला किंवा ईडीने जागा केला इन्कम टॅक्स सीबीआयनी जागा केला आणि मग दादांना कळलं की यांच्याशिवाय आता काही चारा नाही आणि याच्या पुढे जाऊन ते म्हणाले की अमित शहा महाराष्ट्राचे जवाई आहे त्यांचं महाराष्ट्रावर फार प्रेम आहे त्यामुळे ते महाराष्ट्राचं खूप भलं करेल अशी त्यांना आशा आहे पण महाराष्ट्राने या जवायाला आतापर्यंत हुंड्यात काय काय दिलं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर ते दिलं सेमी कंड्रक्टरचा प्रोजेक्ट तो दिला एअरबसचा प्रोजेक्ट तो दिला खनिज प्रयोगशाळा नागपूरची ती दिली केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ नागपूर ते दिलं नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी मुंबईची ती दिली कॉमोडिटी एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा काही भाग गिफ्ट सिटी मध्ये पोहोचला तोही दिला आता आपल्याकडे द्यायला काय परंतु भीती अशी वाटते यावर्षी अधिक मास आहे म्हणजे तीस तीस दिवसाचे महिने असतात आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये मग असे ते दिवस वाढत जातात आणि मग तीन महिन्या तीन वर्षांनी एक महिना एक्स्ट्रा पडतो त्याला आपण अधिक मास म्हणतो तेव्हा महाराष्ट्रात त्याला धोंड्याचा महिना म्हणतात आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाची फार आवा भगत होते जावयाला बोलावलं जातं त्याचा सत्कार सन्मान केला जातो त्याला पुरण पुरणपोळीचं जेवण दिलं जातं त्याला पुरणाचा धोंडा खाऊ घातला जातो आणि धोंडा म्हणजे हा दगड नव्हे धोंडा म्हणजे पदार्थ आहे तो आणि मग त्याला फार मोठ दान दिलं जात जवायाला आणि मग ते दान घेऊन जवाई जातो आता या धोंड्याच्या महिन्यात हे जवाई महाराष्ट्रात जर आले तर आता महाराष्ट्राकडे देण्यासारखं का काय आहे पुरणपोळी तर खाऊ घालतील धोंड्याचा पदार्थही खाऊ घाल पण साहेब दान द्यायला आता आमच्याकडे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उरलेला आहे जे एन पी टी ते एक वेळा देऊन टाका किंवा मुंबई स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजात बी एस सी ते देऊन टाका म्हणजे तेही ते आता ते ते फायनान्शियल गिफ्ट सिटीमध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल गिफ्ट सिटीमध्ये त्याला जाऊ द्या डायमंडचा जा व्यापारी हळूहळू तिकडे जातोय तिकडे युपी मध्ये फिल्म सिटी काढून महाराष्ट्र महाराष्ट्रातली मुंबईची फिल्म सिटी आपण आणू असं योगी म्हणतात त्यामुळे हे सगळे जावाई आहेत खुंडा दिल्यानंतर राहिलेलं जे काही आहे आपल्याकडे ते आता आपण या धोंड्याच्या महिन्यात त्यांना देऊया त्याचा आदर सन्मान करूया कारण महाराष्ट्राची जी परंपरा आहे आपण महाराष्ट्राची परंपरा राखा आपण पैसे खाण्याची सतत सत लगा, लगात सत्यामध्ये राहण्याची सत्य च लोणी खाण्याची परंपरा भागा आणि महाराष्ट्रातली जनता पदोपदी समस्यांना तोंड देत आपलं जीवन कसं बस जीव जगायची जी, जी आता परंपरा तुम्ही त्यांना पाडून दिलेली आहे त्या परंपरेनं ते जगतील असं वाटतं पण दोन दिग्गज जेव्हा तिथे होते आणि मी दिल्लीत जेव्हा या एका बिझनेस रिपोर्टरशी याच्या गोष्ट केल्या तेव्हा ते, ते, के ते म्हणाले की क्या बात आहे दो बडे बँकर्स स्टेज पे थे कोऑपरेटिव्ह के एक मोठा घोटाळा बँकेचा ज्याचा उल्लेख आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजीने केला ज्यात ईडीने चार्जशीट केले असे लोक होती स्टेजवर आणि ज्यांचा सन्मान होता ते पण गुजरातच्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये डायरेक्टर होते आणि मधेपुरा बँक मध्ये जो घोटाळा झाला त्यांचे शिंतोडे त्यांच्यावरही येतात त्यामुळं बँकिंग मधले सहकारातले दिग्गजे ज्यांच्या नावावर बँक डुबवण्याचा रेकॉर्ड आहे म्हणजे डुबवण्याचा त्यांच्यावर आरोप लावले जातात हे सगळे आता एकत्र येऊन महाराष्ट्राचा उद्धार करणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या जनतेने जे आहे आपली लंगोटी ती सांभाळून ठेवावी कारण रात्र वैरेची कोण कौन कोण्या वेशात भेश, येईल आणि तुमचं भलं करतो म्हणून घेऊन जाईल सांगता येईना तिकडे करून, तेलगू निजाम महाराष्ट्रात घुसून कुठेतरी महाराष्ट्राला बदलतोय इकडे दिल्लीचा मुघल तोही महाराष्ट्रावर डोळा ठेवून आहे अशा वेळेला मराठी जनतेने काय करावं वे। एक वेळा जुना इतिहास पहा जेव्हा जेव्हा मराठे लढले तेव्हा तेव्हा मराठी अस्मिता समाप्त झाली जेव्हा जेव्हा मराठ्यांनी वज्रमुठ आवडली तेव्हा तेव्हा दिल्ली आणि दक्षिणच्या निजामांना तोंड घशी पाठल का। आपण काही शिकतो पण त्यासाठी इतिहास वाचायला हवा आपण इतिहासाचं फक्त राजकारणात उपयोग आणून सत्तेचा एक मार्ग सुरक्षित करतो आज एवढंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र